ओके रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे. ओके सो फर्स्ट ऑब्जेक्टिव टू डिस्क्राइब द रिलेवन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग फॉर व्हेरियस ऍप्लिकेशन्स इन डिफरंट ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. सो व्हॉट इज ऍप्लिकेशन्स, व्हॉट एव्हर ऍप्लिकेशन्स आर देअर फॉर अदर ब्रांचेस ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके म्हणजे काय, तर सिव्हिल इंजिनिअरिंगचं दुसऱ्या ब्रांचेसमध्ये काय ऍप्लिकेशन आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय रोल प्ले करतं, कुठला इम्पॉर्टंट रोल हे दुसऱ्या ब्रँचेससाठी प्ले करतं, हे आपल्याला काय करायचं आहे, शिकायचं याच्यामध्ये. ओके आता सिव्हिल इंजिनिअरिंग दुसऱ्या ब्रँचेससाठी काय करतं, म्हणजे आता सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकलसाठी काय करेल, इलेक्ट्रिकलसाठी काय करेल, किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी काय करेल, किंवा तुमच्या केमिकल इंजिनिअरिंगसाठी काय करेल, म्हणजे व्हॉट एव्हर डिफरंट ब्रांचेस आर देअर. ओके त्याच्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगची काय हेल्प होते हे आपल्याला बघायचं आहे. ओके आता मला एखादं एक्झाम्पल सांगेल कोण की बाबा सिव्हिल इंजिनिअरिंगचा जे काही तुम्हाला माहिती येते. ओके सिव्हिल इंजिनिअरिंगचा दुसऱ्या कुठल्याही ब्रँचेसला काय फायदा होतो, जस्ट जनरल डिझाईन साठी. ओके डिझाईन, कशा प्रकारचा डिझाईन, बिल्डिंग वगैरे. व्हेरी गुड, इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात महत्वाचा पार्ट कुठला, तर इन्फ्रास्ट्रक्चर. कुठली आपल्याला कुठली इंडस्ट्री असो, कोणती इंडस्ट्री, मेकॅनिकल असू दे, इलेक्ट्रिकल असू दे, कॉम्प्युटर असू दे, कोणती इंडस्ट्री असू दे, तर त्याला पहिली गोष्ट काय लागतं, इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, की त्यांची बिल्डिंग, बरोबर आहे, तर त्यांची बिल्डिंग ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. ओके आणि ते कन्स्ट्रक्ट करण्याचं काम कोण करतं, सिव्हिल इंजिनिअरिंग, बरोबर आहे. म्हणजे जेवढ्या काही इंडस्ट्रीज आहेत त्या सगळ्यांना सिव्हिल इंजिनिअरिंगची गरज आहे, बरोबर. यस सर. ओके तर आता इथे बघा कोण कोण अजून जॉईन होत आहेत, 49 झालेले आहेत. ओके ठीक आहे. ओके तर सगळ्या इंडस्ट्रीसाठी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, बरोबर आहे. मग ती जरूरत कोण पूर्ण करतं, तर सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच, बरोबर आहे. ही पहिली गोष्ट झाली. परत आणखी कोणाला काही सांगता येईल, एनी अदर एक्झाम्पल फॉर अदर ब्रांचेस, एनी अदर ऍप्लिकेशन फॉर अदर ब्रांचेस ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, रोड स्ट्रक्चर. ओके व्हेरी गुड, रोड्स फॉर कनेक्टिव्हिटी. आपण मराठीत काय म्हणतो त्याला, दळणवळण, बरोबर. तुमचं जर कम्युनिकेशन चांगलं असेल, तुम्हाला कनेक्टिव्हिटी सगळी चांगली जास्त पाहिजे असेल, तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय, तर तुमचे रोड्स. ओके तर रोड्स सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहे सगळे. रोडच काय इम्पॉर्टंट आहे, कशा पद्धतीने आपल्याला ते करता येतात, किंवा कुठल्या प्रकारचे रोड असतात आणि ते कसे तयार करतात, काय आहे नॅशनल हायवे, काय आहे स्टेट हायवे, काय आहे विलेज रोड, काय आहे डिस्ट्रिक्ट रोड, काय आहे अदर डिस्ट्रिक्ट रोड, काय आहे, ते सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे, बरोबर. ओके सो कम्युनिकेशन कनेक्टिव्हिटी सगळ्यात इम्पॉर्टंट आणि त्याच्यात महत्वाचा रोल प्ले करतात ते म्हणजे रोड, आणि रोड हे सिव्हिल इंजिनिअरिंगच आपण तयार करत असतो, म्हणजे हे सिव्हिल इंजिनिअरिंगचं सगळ्यात मोठं ऍप्लिकेशन आहे सगळ्यांसाठी, बरोबर आहे, इंडस्ट्रीसाठी आणि समाजासाठी पण, बरोबर. तर कनेक्टिव्हिटी म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं रोड तर मेन येणारच आहे, रोड नंतर अजून काय काय येतं रोड सारखं, बिल्डिंग स्ट्रक्चर्स, सॉरी बिल्डिंग स्ट्रक्चर्स. ओके बिल्डिंग स्ट्रक्चर झालं की बिल्डिंग स्ट्रक्चर आपण ऍब्सोल्युटली राईट, बरोबर. नंतर ब्रिज. ओके ब्रिज पण आलं, व्हेरी गुड. डॅम. डॅम व्हेरी गुड. कॅनल. कॅनल व्हेरी गुड. रेल्वे व्हेरी गुड. ट्रान्सपोर्टेशन म्हणल्यानंतर रोड नंतर काय येतं, रेल्वे, व्हेरी गुड. नेक्स्ट एअरपोर्ट. एअरपोर्ट व्हेरी गुड. तर एअरपोर्ट सगळे कोण बिल्ड करतं, सिव्हिल इंजिनिअरिंग, बरोबर. ओके नेक्स्ट वेस्ट मॅनेजमेंट ऑर वॉटर रिसोर्सेस मॅनेजमेंट, व्हेरी गुड व्हेरी गुड. ते तर आहेच, ते वेस्ट मॅनेजमेंट वगैरे ते तर करतच, पण ते जरा पुढे आहे. पण आपण आपलं आता कशाचं कनेक्टिव्हिटीशी चालू आहे ना, तर कनेक्टिव्हिटी मध्ये काय काय येणार, रोड, रेल्वे, एअरपोर्ट, आता तुम्ही डायरेक्ट उडाला. ओके ओके पाईपलाईन, बरोबर व्हेरी गुड. कुलिंग टॉवर. हा कुलिंग टॉवर. कुलिंग टॉवर ओके
पण आपलं चालू आहे की आता ट्रान्सपोर्टेशन, बरोबर. तर ट्रान्सपोर्टेशन मध्ये काय काय येतं, पहिली गोष्ट रोड, रेल्वे, आता तुम्ही एअरवेज पण घेतलं त्याच्यामध्ये. ओके, एअरवेज, अजून राहिले आपलं काहीतरी, कॅनल, वॉटरवेज, व्हेरी गुड. हा, कॅनलने पण करू शकतो आपण, बरोबर आहे. आता मोठे कॅनॉल तुम्हाला माहिती आहेत का, पनामा कॅनॉल वगैरे तुम्ही ऐकले, ज्याच्यामधून वॉटरवेज थ्रू आपण काय करतो, ट्रान्सपोर्टेशन करतो. हे खूप मोठे कॅनॉल आहे. ओके, व्हेरी गुड. सो हे आपले चार मेन काय आहेत, ट्रान्सपोर्टेशनचे वेज आहेत. पहिला रोडवेज, रेल्वेज, नेक्स्ट वॉटरवेज अँड लास्ट एअरवेज. ओके, तर हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे. ओके, तर हे सगळं जे आहे आता बघा, हे याच्यामध्ये आपण काय करतोय, पहिली गोष्ट सिव्हिल इंजिनिअरिंगचे ऍप्लिकेशन बघतोय. कशाशी, अदर ब्रँचेस मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचं काय महत्व आहे, काय ऍप्लिकेशन आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन आलं पहिली गोष्ट, व्हेरी गुड. परत इन्फ्रास्ट्रक्चर आलं, सगळ्या इंडस्ट्रीसाठी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला लागतं, म्हणजे तुमची बिल्डिंग आपल्याला बांधायला लागते, बरोबर आहे. हे झालं. आता पर्टिक्युलर बघूया, पर्टिक्युलर मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी काय गरजेचं आहे. हा, बिल्डिंग झालं, इन्फ्रास्ट्रक्चर झालं, नंतर व्हॉट इज ऍप्लिकेशन फॉर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, एनी आयडिया इन जनरल? डिझाईन. ओके, डिझाईन, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मशीन, ओके. सो रिलेटेड टू मशीन, आता तुम्ही बघितलं असेल मोठमोठ्या मशीन आहे, बरोबर आहे. आता त्या तुम्ही जर तुम्ही सगळे ह्या भागातले म्हणल्यावर सगळ्यांनी साखर कारखाने बघितले असतील, बघितले सगळ्यांनी. ओके, व्हेरी गुड. तर त्याच्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर बघितलं असेल किती मोठ्या मोठ्या मशीन आहे, बरोबर आहे, बघितलं का नाही? हो सर, हो सर. व्हेरी गुड. तर त्या मशीन, आता मोठ्या मशीन आहेत ते काय आपण डिझाईन नाही करत, सिव्हिल इंजिनिअरिंग नाही डिझाईन करत, पण त्या मशीन मध्ये ज्यावेळेस तुम्ही चालू कंडिशन मध्ये कारखान्यामध्ये गेला असाल तर तुम्ही बघितलं असेल किती मोठ्या प्रकारचं व्हायब्रेशन होतं ज्यावेळेस मशीन चालू असतात, त्यावेळेस होतं की नाही? हो सर, व्हायब्रेशन भरपूर होतं. मग ते एवढ्या मोठ्या मशीन जर आपल्याला कॉन्स्टंट त्याच प्लेस वरती व्यवस्थित थांबायचे असतील, ते सगळं व्हायब्रेशन ऑब्सॉर्ब करून व्यवस्थित जर त्या चालायचे असतील तर त्याला फाउंडेशनची गरज आहे, बरोबर आहे. तर हे फाउंडेशन डिझाईन करण्याचं, कन्स्ट्रक्ट करण्याचं आणि त्या त्या मशीननुसार त्याला डिझाईन करून व्यवस्थित कन्स्ट्रक्ट करून मशीन प्लेस करण्याचं काम कोण करतं, हे सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, सो दिस इज ऍप्लिकेशन टू मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मशीन फाउंडेशन. ओके, हे ऍप्लिकेशन. ओके, नेक्स्ट व्हॉट इज द एक्झाम्पल फॉर केमिकल फॅक्टरी, व्हॉट इज ऍप्लिकेशन फॉर केमिकल फॅक्टरी? इन जनरल केमिकलचा काही इफेक्ट झाला तर ते थांबवण्यासाठी बिल्डिंगच्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता ही पहिली गोष्ट, बिल्डिंग तर झाली, आपण बांधून दिली त्यांना, बरोबर आहे. केमिकलवाल्यांना आपण सगळी इंडस्ट्री बांधून दिली, बरोबर आहे. पण त्याच्यात मेन रोल काय असतो की आता तुम्ही बघितलं असतं वेगवेगळ्या ऍसिडचा, वेगवेगळ्या केमिकलचा आपल्या टँक वरती वगैरे परिणाम होतो, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचं जे काय स्टोरेज टँक असणार आहे, त्यांचे केमिकल, वेगवेगळे केमिकल स्टोअर करण्यासाठी, व्हॉट एव्हर केमिकल्स आर देअर, हा, वी हॅव टू स्टोअर, अँड फॉर दॅट वी हॅव टू डिझाईन पर्टिक्युलर टँक्स. आणि ते टँक्स म्हणजे काय, एक 5 लिटर, 10 लिटर किंवा 100 लिटर इथंपर्यंत असणार आहेत का? नाही. तर ते केवढे असणार आहेत? ओके, व्हेरी गुड, लॅक्स मध्ये असणार, बरोबर आहे. 2 लाख लिटर, 4 लाख लिटर काय असेल ते, बरोबर आहे. आणि त्या केमिकलचा त्या टँक वरती काही परिणाम झाला नाही पाहिजे, बरोबर आहे. तर असे टँक डिझाईन करण्याचं, कन्स्ट्रक्ट करण्याचं काम हे कोण करतं? सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, सो अशा प्रकारचे सगळे आपण बघणार आहेत. तर हे आपलं कोर्स ऑब्जेक्टिव्ह. ओके, सो व्हॉट इज नेक्स्ट कोर्स ऑब्जेक्टिव्ह? टू एनेबल द स्टुडंट्स टू कॅरी आउट सिम्पल सर्वेज युझिंग ट्रॅडिशनल अँड मॉडर्न सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट अँड इंट्रोड्युसिंग देम टू रिमोट सेन्सिंग GIS GPS टेक्नॉलॉजी. ओके,
आता याच्यामध्ये काय सांगितलंय, टू एनेबल द स्टुडंट टू कॅरी आउट सिंपल सर्वेज युजिंग ट्रॅडिशनल अँड मॉडर्न सर्विंग इन्स्ट्रुमेंट. आता पहिली गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ओके, कुठलाही तुम्हाला प्रोजेक्ट चालू करायचा, कोणताही प्रोजेक्ट चालू करायचा आहे, तर तो प्रोजेक्ट एक्झिक्युशनच्या वेळेस किंवा प्लॅनिंगच्या वेळेस पहिलं काय लागतं, पहिल्यांदा कुठलाही प्रोजेक्ट आपल्याला घ्यायचा आहे, चालू करायचं आहे, तर पहिल्यांदा काय लागतं, कोण सांगेल इन जनरल? प्लॅनिंग. 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 व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्लॅनिंग तर 100% लागणार. ओके, त्याच्या आधी काय लागतं? ऑड इन्स्ट्रुमेंट. व्हॉट इन्स्ट्रुमेंट? ओके, इन्स्ट्रुमेंट तर लागणारच. असं समजून चाला की आपल्याकडे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत, सगळं आहे, आपल्याला प्लॅनिंग पण जमते, प्लॅनिंग पण करायचं, बरोबर आहे. प्लॅनिंगच्या आधी काहीतरी असत. इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. एम राईट? येस. ओके, इन्फॉर्मेशन. वी हॅव टू कलेक्ट ऑल इन्फॉर्मेशन रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट. ओके, सो दॅट इन्फॉर्मेशन वी हॅव टू कलेक्ट. एम राईट? सो दॅट इज कॉल्ड सर्वे. ओके, सर्वे म्हणजे जे काही आपल्याला करायचंय. समजा आपल्याला काहीतरी बिल्डिंग बांधायची. ओके, एक मोठी बिल्डिंग बांधायची, इंडस्ट्री तयार करायची. ओके, मग त्याच्यावरती पहिल्यांदा आपण काय करणार? इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार, म्हणजे सर्वे करणार. काय सर्वे करणार? तर जिथे आपल्याला बिल्डिंग बांधायची आहे त्या लँडचं पूर्ण टोटल आपण काय करणार? इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार. म्हणजे कुठली कुठली इन्फॉर्मेशन असेल? की लँडचं अंडुलेशन कसं आहे. ओके, पहिली गोष्ट ते कुठं आहे, बरोबर आहे. त्याचं लोकेशन काय आहे, ती लँड बरोबर कुठल्या लोकेशनला आहे. नंतर दुसरी गोष्ट काय, की त्याचं अंडुलेशन कसं आहे. अंडुलेशन म्हणजे काय, की चढ उतार. ते म्हणजे पूर्ण फ्लॅट आहे, तिथं काही चढ उतार आहेत, म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, हे आपण काय करणार पहिल्यांदा, ती सगळी माहिती गोळा करणार. ओके, म्हणजे त्याचा पूर्ण सर्वे करणार. त्याचे पर्टिक्युलर आपण काय घेणार? आरएल्स घेणार. आरएल्स म्हणजे काय, ते आता पुढे बघू आपण. ओके, आरएल्स वगैरे काय असतं ते. ओके, म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर लँडची, त्या जागेची आपण काय करणार, सगळी माहिती कलेक्ट करणार. सगळी माहिती याच्यामध्ये काय असणार आहे, की पहिली गोष्ट त्याचं लोकेशन, दुसरी गोष्ट त्याचं अंडुलेशन, म्हणजे त्याची हाईट काय आहे, किती खड्डे आहेत, किती उंच आहेत, मध्ये आपल्याला फ्लॅट करण्यासाठी काय काय करायला लागेल, बरोबर. तर हे सगळी माहिती करणार. नंतर पुढचं काय असणार आहे, की तिथं अवेलेबल सॉइल कशी. ओके, सॉइल म्हणजे काय, माती, बरोबर. तर ती माती कुठल्या प्रकारची, की ज्याच्यावरती आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करणार आहे ती आपल्याला कन्स्ट्रक्ट करता येणार आहे का, ती कन्स्ट्रक्ट करता येणार आहे का, अशी कुठली सॉइल आहे ती आपल्याला विचारात घ्यायला लागेल, बरोबर. मग ती सॉइल कशी आहे, नंतर तिथला जो रॉक आहे तो कुठल्या टाईपचा आहे. आता तुम्ही बघितलं असेल मोठमोठे डॅम कन्स्ट्रक्ट केलेले, ते असेच कन्स्ट्रक्ट केलेत का? नाही, तिथं आधी पूर्ण सर्वे केलं. जी काही लँड आहे त्याचा कॅचमेंट एरिया, कॅचमेंट एरिया म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये पाणी पसरणार. ओके, म्हणजे काय, की ज्याच्यातून पाणी सगळं त्याच्यामध्ये गोळा होणार आहे. जे काय पाऊस पडणार आहे त्याचा विचार करूनच आपण काय केलेला असतो, डॅम कन्स्ट्रक्ट केलेला असतो, बरोबर आहे. तर काय, की त्या डॅममध्ये कुठून पाणी येणार हा सर्वे केलेला असतो, आणि त्याचं पाणी कुठंपर्यंत पसरणार आहे. ओके, बॅक वॉटर कुठंपर्यंत जाणार याचा सर्वे केलेला असतो, आणि मगच तो डॅम कन्स्ट्रक्ट करायला घेतलेला असतो, बरोबर आहे. मग डॅम कन्स्ट्रक्ट करतो म्हणजे काय, तो काय 10-20 वर्षासाठी का 40-50 वर्षासाठी करतो का आपण? तर तो वर्षानुवर्ष टिकला पाहिजे, बरोबर आहे. तर अशासाठी आपल्याला त्याचे पूर्ण सर्वे करायला लागतो. म्हणजे काय, जिथं आपण डॅम कन्स्ट्रक्ट करणार आहे तिथली जमीन कशी आहे, तिथला रॉक कसा आहे, त्या रॉकवरती हा डॅम स्टेबल राहील का, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो, विचारात घेतो, बरोबर आहे. तसं बिल्डिंगचं पण काय करणार आहे आपण, सगळं इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहे, की ती सगळी जमीन कशी आहे, तिथले सॉइल कशी आहे, जी आपण बिल्डिंग बांधणार आहे त्याच्यावरती स्टेबल राहील का. म्हणजे सॉइल वरून आपण काय करतो, फाउंडेशन डिझाईन करतो. कुठल्या प्रकारची सॉइल आहे हे लक्षात घेऊन आपण काय करतो, त्याच्यानुसार आपण तिथली फाउंडेशन डिझाईन करतो, बरोबर आहे. तिथला रॉक कुठल्या टाईपचा आहे ह्याच्यावरून आपण काय करतो, फाउंडेशन डिझाईन करतो. आणि मग त्याच्यानंतर आपण हा सर्वे केल्यानंतर मग पुढे आपण काय करणार आहे, त्याचं प्लॅनिंग चालू करणार. प्लॅनिंग कधी चालू करतो, ज्यावेळेस आपल्याकडे काहीतरी इन्फॉर्मेशन असते, बरोबर.
बरोबर ओके हाँ कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन सर्वे तर सर्वे सगळ्यात इम्पॉर्टंट मग आता याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट आलेत मग कुठल्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहेत काय आहेत सर्वे कसा झाला आता आपण फक्त बिल्डिंगचं बघितलं डॅमचं तसंच रोडचं तसंच रेल्वेचं तसंच एअरपोर्टचं तसंच वॉटरवेचं तसंच म्हणजे सगळ्याचे असे काय आहेत काय हे मोठे मोठे सर्वे आणि त्याच्यासाठी लागणारे हे इक्विपमेंट वेगवेगळ्या प्रकारचे मग मागं काय युज करत होते आत्ता काय आहेत मॉडर्न इन्स्ट्रुमेंट काय आहेत मग हे GIS GPS काय आहे रिमोट सेन्सिंग काय आहे ओके व्हॉट इज मीन बाय रिमोट सेन्सिंग व्हॉट इज मीन बाय GIS व्हॉट इज मीन बाय GPS हा ऑल ऑफ यू टेल मी हॅव यू युज्ड GPS एनीवन इन जनरल हॅव यू युज्ड GPS नो सर नॉट इट नो सर वापरला असेल सगळ्यांनी बघा तुम्ही तुम्ही लोकेशन वगैरे एखाद्याला सेंड करताय का हो सर करता ना तुम्ही किंवा ट्रॅव्हल करत असाल कारने किंवा बाईकने तर त्यावेळेस तुम्ही मॅप वरती सर्च करता का एखादं लोकेशन किंवा त्याच्यानुसार ट्रॅव्हल करता का येस सर सो दॅट इज GPS हा ते काय आपलं GPS बरोबर आहे तुमच्या मॅप मध्ये लगेच येत बरोबर आहे मग ते काय GPS व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ GPS व्हेरी गुड व्हेरी गुड सगळे हुशार आहेत ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम ओके व्हेरी गुड आता GPS बद्दलच आपण थोडस बघू आता हे GPS जे आहे ते कसं वर्क करत मग त्याचा आपण सर्वे साठी कसा युज करतो मग त्याच्यानुसार आपण सर्वे कसा करू शकतो आता मोठमोठे सर्वे असतात आता रोडचा सर्वे काय आपल्याला छोटा असतो का कि बाबा एक 200 meters 400 meters असा असतो का नाही मग त्याचा काय की आपल्याला किलोमीटर मध्ये सर्वे करायला लागतो बरोबर आहे रोड कसे असतात 200 kilometers 400 kilometers असतात की नाही हा तसं आपल्याला ते सर्वे करायचं आहे मग त्यावेळेस GIS काय आहे GPS काय आहे रिमोट सेन्सिंग काय आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय विचारात घ्यायचं बरोबर तर हे सगळं आपण या चॅप्टर मधनं किंवा आपण काय करणार ह्या बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये शिकणार म्हणजे कसं बेसिक आपल्याला शिकायचं इन डिटेल तुम्ही ज्यावेळेस सिव्हिल ब्रँच ज्यांची असेल आता ओके त्यांची सिव्हिल ब्रांच असेल ते सिव्हिल ब्रांचला गेल्यानंतर इन डिटेल मध्ये शिकणार ओके पण याचं इंट्रोडक्शन आहे जे बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या ज्याचे ऍप्लिकेशन आहे ते सगळं आपण कशामध्ये शिकणार आहे बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग ओके ओके सो नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय टू इंट्रोड्यूस द स्टुडंट टू द इम्पॉर्टंट कन्सेप्ट फॉर एन्व्हायरमेंट ओके टू इंट्रोड्यूस द स्टुडंट्स to the important concept from environment and water resources engineering okay so environment and water resources engineering transportation engineering building elements and green building okay so yacha madhe baga ata aplyala kay bagaycha hai tar environment ani environment se related water resources kashe ahet kay ahet te kasa manage karto apan kay engineering asta tacha madhe he sagla apan bagnar ahe nantar kay bagnar ahe transportation engineering kay asta buildings इलेमेंट्स काय असतात आता बिल्डिंगचे इलेमेंट कोण सांगेल जे इन जनरल सगळ्याला माहिती आता इलेमेंट्स ऑफ बिल्डिंग काय काय असतात इलेमेंट काय असतात इन जनरल एखादी बिल्डिंग आपण बांधतोय म्हणजे काय काय करतो त्याच्यामध्ये बिल्डिंगचे इलेमेंट काय पार्ट काय असतात बेस ओके बेस म्हणजे फाउंडेशन ओके नेक्स्ट व्हेरी गुड स्टील ते इलेमेंट नाही आहे ते आपण मटेरियल युज करतो पिलर्स ओके पिलर्स पिलर्स कॉलम्स बीम्स ओके स्लॅब ओके तर हे काय इलेमेंट आहेत आणि कसे इलेमेंट आहेत हे पहिल्यापासून लास्ट पर्यंत आपण काय बघणार आहे त्याची सगळी माहिती घेणार आहे आणि ते कसं कन्स्ट्रक्ट केलं जातं त्याचा युज काय आहे मग ते त्या पद्धतीने कसं कन्स्ट्रक्ट करायचं आता हे स्मॉल बिल्डिंगचा विचार करायचा ना मोठ्या बिल्डिंगचा विचार करायचा जसं की तुम्ही आता बघितलं असेल बुर्ज खलीफा बघितलाय का इंटरव्ह्यू सर फोटो मध्ये अरे मग तेच मी विचारायला लागलो मी पण नाही केलं
ओके म्हणजे सगळ्यांनी बघितलंय हे इन्फ्रास्ट्रक्चर. तुम्ही जर बघितलं असेल युट्यूब वरती किंवा हे मेगा स्ट्रक्चर जे आहे की नाही एकदा सगळ्यांनी बघत चला. म्हणजे इन जनरल असं काही नाही की सिव्हिल इंजिनिअरिंगचं नॉलेज घेण्यासाठी, नॉलेज घेण्यासाठी तर ते इम्पॉर्टंटच आहे, पण तुम्ही बघितलं असेल कशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग तयार केलेल्या आहेत, कसे मोठे ब्रिज तयार केलेले आहेत, किंवा मोठे डॅम कसे तयार केलेले आहे, तिथं काय टेक्नॉलॉजी यूज केलेली काय आहे. म्हणजे एवढं यूज आपली प्रगती होते, आपल्या नेशनची प्रगती होते, भारताची प्रगती होते. बरोबर आहे. म्हणजे काय होत आहे आता सध्या सगळीकडे डेव्हलपमेंट चालू आहे असं म्हणतात. बरोबर आहे. काय चालू आहे आपल्या देशामध्ये? कोणी एक जण हॅलो, सगळ्यांना आवाज येतोय? येस सर. हा बोला. हा काय चालू आहे आपल्या देशामध्ये, प्रगती करतोय म्हणजे काय? कन्स्ट्रक्शन, न्यू रोड स्ट्रक्चर्स, रोड बांधायला चालू आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या देशाच वाढेल, कनेक्टिव्हिटी वाढेल, म्हणजे आपल्या देशाची प्रगती वाढेल. बरोबर आहे. म्हणजे जास्तीत जास्त सध्या आपल्याकडे काय चालू आहे, रोडची कामं चालू आहेत, तुम्ही बघताय. बरोबर आहे. म्हणजे काय, रोडची कामं झाले की तुम्हाला माहिती आहे तिथल्या जेवढा मोठा रोड तिथल्या त्या जमिनीचे भाव वाढत जातात. बरोबर आहे. का वाढतात? तर तिथं महत्वाची गोष्ट काय आहे की तिथली कनेक्टिव्हिटी सुधारते. बरोबर आहे. तिथली वाहतूक वाढते. बरोबर आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटी वाढते, तुम्ही फास्ट लगेच आता 3 तासात तुम्ही पुण्यात जाऊ शकता. बरोबर आहे. जर रोड खराब असतील तर, जास्त ट्राफिक असेल तर ते शक्य. बरोबर आहे. म्हणजे जिथं तुम्हाला 6 तास लागणार आहे तिथं तुम्ही 3 तासात जाऊन येऊ शकता माघारी. म्हणजे 3 तास जायला, 3 तास यायला, म्हणजे 6 तासात तुम्ही जाऊन येऊ शकता. म्हणजे सकाळी गेलं तर काम करून तुम्ही संध्याकाळी परत पंढरपूरला येऊ शकता. म्हणजे ही काय तुमची कनेक्टिव्हिटी. म्हणजे जिथं 2 दिवस कामाला लागणार होते, म्हणजे जाऊन राहायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी काम करून परत यायचं, तिथं तुमचं 1 दिवसात काम पूर्ण होऊन येते. म्हणजे काय की तुमची प्रगती होते. बरोबर आहे. म्हणजे जेवढं देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल तेवढी देशाची प्रगती होणार. बरोबर. तर ह्या गोष्टी हे कोण डेव्हलप करतं? तर सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये खूप ब्रँचेस आहेत, खूप. त्या सगळ्या आपण बघणार आहे. ओके. म्हणजे तुमचे एक स्ट्रक्चरची ब्रँच वेगळी असेल, कन्स्ट्रक्शनची वेगळी असेल, तुमची वॉटर रिसोर्सेसची वेगळी असेल, म्हणजे भरपूर ब्रँचेस आहेत. आपण बघणार आहे पुढं. ओके. तर हे सगळं आपल्याला बघायचं, ट्रान्सपोर्टेशन बघायचं आहे, बिल्डिंगचे एलिमेंट बघायचे आहे. आणि आता नवीन एक कन्सेप्ट आहे. बरोबर आहे. काय कन्सेप्ट आहे? ग्रीन बिल्डिंग्स. ओके. ग्रीन बिल्डिंग असं कुणाला माहिती आहे? असं इन जनरल कन्सेप्ट नाही की असं ग्रीन बिल्डिंग म्हणजे झाड आहे वगैरे, झाडांचे स्ट्रक्चर्स बनवून ग्रीन सिटी टाइप. ओके, ठीक आहे. बरोबर. पुढं अशा बिल्डिंग्स की ज्याने एन्व्हायरमेंटला कोणतीही हानी होणार नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे काय ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय? तर त्याला हिरवा कलर द्यायचा नाही. ओके. तर काय करायचं सगळ्यात महत्वाचं, की असं स्ट्रक्चर आपल्याला तयार करायचं आहे की जे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करताना किंवा ते युज करताना बिल्डिंगला, बिल्डिंग ज्यावेळेस आपण युज करतो किंवा कन्स्ट्रक्ट करतो, तर त्याच्या कन्स्ट्रक्शनच्या वेळेस किंवा नंतर एन्व्हायरमेंट वरती त्याचा कमीत कमी किंवा कुठलाही प्रादुर्भाव होऊ नये. लक्षात येते की एन्व्हायरमेंट वरती त्याचा कुठलाही बॅड इफेक्ट होऊ नये. ते म्हणजे काय? ग्रीन बिल्डिंग. ओके. मग ते कसं साध्य करता येते? किंवा आता तुम्ही बघताय सिमेंट, आपण सिमेंट कॉन्क्रीट जनरली वापरतो. बरोबर. सिमेंट कॉन्क्रीट मुळे काय होतंय? तर ज्यावेळेस सिमेंट तयार करतो त्यावेळेस ते कुठनं तयार होते, मग त्याच्या खाणी कुठं आहेत, काय आहे, कसं आहे, मग त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटवरती काय परिणाम होतो, हे सगळं आपण विचारात घेतलं पाहिजे. बरोबर आहे. मग त्याचा एन्व्हायरमेंटवरती बॅड इफेक्ट कसा होतो काय, तर हे सगळं आपण ग्रीन बिल्डिंग चालू असताना, म्हणजे तो टॉपिक चालू असताना विचारात घेणार. ओके. म्हणजे ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट काय आहे ते आपण बघणार, ते आपले ऑब्जेक्टिव्ह. ओके.
ओके सो नेक्स्ट इज कोर्ट कोर्स आउटकम्स. ओके आता अपन सगळे बघितले कोर्स ऑब्जेक्टिव बघितले आता आउटकम्स काय असणार आहे. डिस्क्राइब द रोल ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग इन डेव्हलपमेंट अँड द रिलेव्हन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग नॉलेज विथ द अदर ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. ओके तर याच्यामध्ये काय बघा तर मेन सिव्हिल इंजिनिअरिंगचा रोल काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. सिव्हिल इंजिनिअरिंग काय सिव्हिल इंजिनिअर काय करतो मग त्याचं अदर ब्रांचेसशी काय रिलेव्हन्स आहे किंवा काय संबंध आहे. सिव्हिल इंजिनिअर काय रोल प्ले करत असतो की एखादं प्रोजेक्ट चालू असताना किंवा एखादं कुठल्याही प्रकारचं काम चालू असताना फ्रॉम स्टार्टिंग प्लॅनिंग टू एक्झिक्युशन म्हणजे जोपर्यंत सर्वे स्टार्ट होतो तिथपासून लास्ट जिथपर्यंत म्हणजे कुठं जोपर्यंत तिथे बिल्डिंग कम्प्लीट होत नाही तो प्रोजेक्ट कम्प्लीट होत नाही ते रोड कम्प्लीट होत नाही तोपर्यंत काय रोल असतो हे सगळं आपल्याला याच्यामध्ये बघायचं.